मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं जे विंगचं मैदान झालं, तर या मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलाय बच्चा आणि आमदार या घरच्या जोडीनं. दादा नमस्कार. नमस्कार. काय पहिलं अभिनंदन तुमचं, घरची गाडी फायनलला राहिली, काय आनंद आहे. धन्यवाद. घरची गाडी म्हणजे आम्ही परवा नरवणीत सुद्धा ओपनला राहिलो. बर. आणि त्या हिशोबावर म्हणलं, आता तिथं ओपनला राहतोय म्हणल्यावर इथं दुसऱ्याला सुद्धा आम्ही राहू शकतो फायनलला. त्या हिशोबावर आम्ही इथं आमच्या मामांच्या नियोजनाखाली नियोजन केलं. तरी घरची गाडी पळवण्यामागचं उद्दिष्ट काय आणि वेगळे पण काय वाटतं? घरची गाडी पळवणं म्हणजे काय होतंय, पहिऱ्याला ह्याला मागायला गेलो त्याचा चांगला पळत असतो, तो म्हणजे प्रत्येकाची काहीतरी अपेक्षा आहेत. बर. मग ते त्यातनं पहिरे व्हायला जरा अडचण होती, त्यामुळे आम्ही आपलं घरचीच गाडी पळवायचा असा निर्णय घेतला. आमचा घरचा पण एवढा पळत असताना दुसऱ्याला पण त्याची काही गरज आहे, आमच्याची घरची पळली गाडी. तरी बच्चाची यापूर्वी कुठे कुठे मैदान झाले आहेत बच्चा आमदार? हा बिंजुळचा बच्चा आहे. बोलकी बच्चा घाटावर आता ह्या वर्षी पहिल्यांदा झाला. तो लहानपणापासून काही इकडे कधी आलाच नाही, तो कायम मुंबईला बिंजोडलाच पळाला. बिंजोडला तो कायम टॉपच्या बिंजोडमध्ये, म्हणजे बिंजोडला जी टॉपची चार पाच जी बैल मुंबईत असतात त्यातला एक बच्चा बैल आहे आपला. तो कधी घाटावर आला नाही. ह्या वर्षी पावसाळ तिकडं जरा जास्त लवकर चालू झाल्यामुळे मग शेटचं मामांचं पहिले जुने संबंध आहेत, मग त्यामुळे मग शेट मामांना म्हणले की बैल घाटावर न्या. मग त्या हिशोबातनं आम्ही म्हटलं आता घरचीच गाडी पळवायची. आमदार आणि तो दिसायला एकदम सारखे दिसतात, म्हणजे हाईटला वगैरे सेम आणि गाडी जुळून पळते असं जाणवते कुठे. गाडी पळते खाली, खालचं रान आमदारनं काढलं तर पुढचं रान बच्चा काढतो. बच्चा काढ, त्यामुळं दोन्ही गटून पळते. आणि दोन्ही दोघांचे खांदे कुठले तर नाही आत्ता गट सेमी आणि फायनल कुठल्या खांदे पळली गाडी? चारही खांदे पळतात दोन्ही पण, काय अडचण नाही. कुठून पण येऊ दे गाडी, कशी पण येऊ दे, दोघं कशी पण चालते. तर तुम्ही म्हणाल तसं बिनजोडचा बादशाह, म्हणजे बिनजोड किती झालेत आणि किती गुलाल घेतले बिनजोड, त्याचा काय आकडा सांगता येत नाही. चार पाचशे कारण तो लहानपणापासून, आता आपल्या इकडचा घाटावरचा बैल जर मुंबईला गेला तरी तो 2-2.5 बिनजोड करतो. हो, घाटावर नाही, इकडे घाटावर आलाच नाही, त्यामुळे त्यानं आकडा लय मोठा केला. कायम तिकडेच होता आणि आता 3 फेऱ्याला सुरुवात झाली. ती सुरुवात प्रकारे आजचं पहिलंच मैदान आहे का त्याचं 3 फेऱ्याचं का कसं काय? तसं 3 गुला झाले, 3 गुला झाले. पण आमदार चिन बच्चाची ज्यावेळी गाडी पळाली त्यावेळी गुलाल त्याला आहेच. आम्ही खटावला बिनजोड केली तिथं पण आमचा गुलाल झाला. नरवणेत गेलो परवा तिथं पण आमचा गुलाल झाला. आज इथं विंगाला आलो, सेमी तर आमचा सगळ्यात टाईट सेमी आमचा होता, त्यामुळे काय त्यात आम्ही 5 झालो ह्यातच आम्हाला सगळं मिळालं. एक प्रकारे दडपण होतं का की बाबा सर्व टॉपच्या गाड्या आहेत आणि टॉपच्या गाड्यात पळायला मिळालं, शेवट कळत नाही की आपण कुठं आहे. हा, त्यामुळं इथून पुढचं भविष्य त्यांचं दिसतंय, बाकी काय बोलायचं नाही. एक प्रकारे बकासूरच्या सेमीमध्ये होता, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतंय की बाबा त्या सेमीकडे काय होईल आणि कडन होती मला वाटतंय तुमची गाडी, तर काय चाललेलं मनामध्ये? इकडे आम्ही 6 नंबरवर, बकासूर 3 नंबरवर होता. बकासूर बद्दल काय बोलायचं नाही, तो बैल म्हणजे ह्यात हिकिंगच आहे. कसं आहे, नियोजन थोडंफार इकडं तिकडं होतं, पण त्याची गाडी कुठं थोडंफार मार खाल्ला किंवा त्यामुळे आम्ही लागलो, म्हणून आम्ही काय जास्त हे होत नाही. पण त्याची गाडी मारल्यामुळे आम्हाला कुठं तर पुढं भविष्य दिसतंय. बर, असं वाटतं. आत्ता सध्या बिनजोडला चांगला पळत होता, आत्ता काय फरक वाटतोय? 3 फेऱ्याला तुम्ही आणलाय आणि त्याच्या पळण्यामध्ये काय फरक जाणवतोय? कारण तुम्ही, मला वाटतं, बिनजोडची बरीचशी मैदानं पाहिली असतील, त्याची काय फरक जाणवतो? काय नाही, तो कुठं बी पळतो, ऑलराऊंडर म्हणजे बुलढाणा बब्या कसा ऑलराऊंडर आहे तसा बच्चा ऑलराऊंडर आहे. तो मुंबईत पळतो, तो सेकंदात नाही तिकडे गेलेला, पण तो तिकडे सुद्धा बाप असणार. जो विजय आहे तो कुणाला, संपूर्ण टीम आहे तुमची इथे, कुणाला समर्पित करायला? टीमला समर्पित करणार, कारण कसं आहे, आपला एकटा बैल पळवणं सोपं आहे. ज्यावेळी घरचा साथ पळवायचा असतो त्यावेळी सगळ्या मित्रांची किंवा आपल्या टीमची साथ लागते, त्यामुळं घरचा साथ पळवायला सगळे मित्र वगैरे यांची साथ लागते, त्यामुळे त्यांना समर्पित करणार. चालते दादा, धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल.